आज आपण बघणार आहोत स्वीट पटॅटो खीर. खूप झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. खूप प्रमाणात स्वीट पटॅटो मार्केटमध्ये सुद्धा आलेत. आज थोडंसं आपण वेगळ्या प्रकारे करून बघूया. चला तर मग आपण स्वीट पटॅटो खीर करायची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी गॅस ऑन केले आणि कढाई ठेवली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे तळाला, एक साधारणतः 2 चमचाभर, आणि दूध आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे. असं टाकल्याने काय होतं, ही एक तुम्हाला महत्त्वाची मी टिप्स देते की दूध तळाला छिटकत नाही, म्हणून ही प्रोसेस नक्की करायची तुम्ही. आणि हे दूध आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला छान उकळत ठेवायचं आहे. आता म्हणजे 1 कप आहे त्याचं साधारणतः 1/2 कप झालं पाहिजे आणि व्यवस्थित अशी मलाईसुद्धा आली पाहिजे त्याची. ह्याप्रमाणे आपण मिक्स करत जायचं आणि छान असं दूध व्यवस्थित आटेपर्यंत आपण थोडी वाट पाहूया. तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये दूध कमी झालं आहे आणि पूर्ण मलाई पण मी साईडनी सगळी काढून घेतली आहे. हे 2 मी रताळे घेतलेत, हे बॉईल करून घेतले, ह्याच्यावरचे साल सोलून मी थोडेसे मॅश करून घेतलेले. हे आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचे. थोडंसं आज वेगळ्या पद्धतीने मी रताळ्याची खीर तुम्हाला दाखवणार आहे. हे टाकून आपल्याला असं मॅश करत जायचे. आपण मॅश केलेच आहेत पण ह्या स्पॅचलाच्या साह्याने आपण थोडंसं असं मिक्स करत जाऊया. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला 1/4 कप साखर वापरणार आहे. आपण साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. असं मिक्स करून घ्यायचे की साखर व्यवस्थित वितळली पाहिजे ह्याच्यामध्ये. हे मिक्स झालेले, आता ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा वेलची पूड टाकणार आहे. हेही आपण मिक्स करून घेऊया. ही उपासाला पण तुम्ही रेसिपी खाऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये थोडे मी ड्रायफ्रूट, काजू, बदाम आणि चारोळी थोडेसे बारीक असे कट करून घेतले, ते पण मिक्स करून घ्यायचे. 1 चमचा मी किसमिस टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. हे मिक्स करून घेऊया आणि थोडंसं असं घट्ट होईपर्यंत थोडी वाट पाहिजे आपल्याला. मिक्स करत राहायचे. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आणि ही खीर आपली बनून तयार झालेली. आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण हे आता सर्व करून घेऊया. मी एका बाऊलमध्ये आता सर्व करून घेते. आता मी तुम्हाला दाखवते ही खीर. बघा तुम्ही किती घट्ट अशी बनून तयार झालेली आहे. खूप टेस्टी ही खीर बनून तयार झालेली आहे. मी सर्व एका बाऊलमध्ये सर्व करून घेतले. वरतून थोडेसे काजू आणि बदाम मी थोडेसे पीस कट करून घेतले, ते गार्निशिंग करून घेते. ही खीर आपण गार्निशिंग करून झाली आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला ही खीर बनवून दाखवली. खूप टेस्टी अशी खीर बनवून झालेली आहे. तुम्हाला उपवासाला सुद्धा खायची असेल तर तुम्ही ही खीर बनवून खाऊ शकता. खूप छान अशी रंगही दिसतो आणि चवही खूप छान ही रेसिपीची आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपी बरोबर. तोवर मस्त राहा.